नानपटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी अपशब्द वापरल्याने निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला व गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. नाना पटोले मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी काँग्रेसच्या जीववरती नांदेडमध्ये येऊन दाखवावे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना चपलाचा हार घालण्यात येईल असा तीव्र स्वरूपाचा इशारा भारतीय जनता पार्टीचे महानगर प्रदेश अध्यक्ष प्रवीण साले यांनी दिला आहे. यावेळी त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रितसर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. देशाचे सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल जे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं, काँग्रेसची ही मानसिकता स्पष्ट दिसून येते आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, पवन खेडा, पंजाबचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एकाच भाषेत बोलत आहेत. पंतप्रधानाचा घातपात केल्याशिवाय आपली सत्ता मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. म्हणून प्रधानमंत्र्याच्या मुळावर उठलेली काँग्रेस समूळ या देशातून नष्ट झालेली असताना देखील नाना पटोलेसारखे पिलावळं जर आम्हाला आव्हान देणार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या मनातले बहुमताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी केलेल्या कामामुळे काँग्रेस पूर्णपणे बिथरलेली आहे. काँग्रेस जर त्यांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच नाही तर या देशातला प्रत्येक नागरिक जो देशप्रेमी आहे, जो राष्ट्रभक्त आहे, तो आपल्या छातीचा कोट करून नरेंद्र मोदींच्या समोर उभा राहील. नाना पटोले त्यांना मारण्याची भाषा तर सोडा, तू नांदेडमध्ये येऊन दाखव, तुला जोड्यांनी हार घालून जोड्यांनी तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही. तू भडवा या संज्ञेमध्ये मोडतोस, कारण अनेक पक्ष बदलणारा, नियत बदलणारा, पक्षानुसार भाषा बदलणारा या व्यक्तीला समाजामध्ये भडवा म्हणल्या जाते. नाना पटोले तू भडवा आहेस, उंची वाढली म्हणजे बुद्धी वाढत नाही, तुझी बुद्धी गुडघ्यामध्ये आहे. त्याच्यावर तुझ्यात हिंमत असेल तर काँग्रेसच्या जीवावर तू नांदेडमध्ये येऊन दाखव. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुझं जोड्याने स्वागत करायला तयार आहे.